नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. जनजागृती आणि पालकांच्या प्रबोधनासाठी व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मुक्तांगण प्ले स्कूलच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक जण प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळतात. पालकांना मुलांवर प्रेम करा, मात्र दुर्लक्ष करू नका असा संदेश देण्यात आलाय. इस्लामपुरीतल्या प्रशासकीय इमारतीजवळ असणाऱ्या मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये अनुभवातून आणि खेळातून सहज शिक्षण दिलं जातं. पालकांच्या अजाणतेपणामुळं आणि दुर्लक्षितपणामुळं अनेक दुर्घटना होत असतात. मुलांच्या जीवावर बेतात असे अनेक प्रकार समोर येतात. यातून धडा घेण्यासाठी चिमुकल्या वयातच मुलांना जाणीव करून देण्यासाठी मुक्तांगण स्कूलच्या वतीने प्रत्यक्षात अनुभव देत जाणीव जागृती करण्यात आली. मागील आठवड्यात मिरज इथं दुर्दैवी घटनेत 5 मजल्यावरून पडून 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. तर कोल्हापूर जिल्ह्यात 9 महिन्याचं बाळ वॉकरवरून पिठाच्या बुट्टीत पडून गुदमरून मृत पावलं होतं. चॉकलेट घशात अडकले, पाण्यात पडून मृत झाले. जिन्यावरून पडून वाहन पुढे मागे घेताना दूध पिताना ठसका लागून गरम पाणी, तेल, साखरेचा पाक अंगावर सांडून अशी अनेक कारणं, त्यासोबतच दुचाकी, चारचाकीची किल्ली चालू करून सायकलीच्या चाकात पाय अडकून दुर्घटना घडल्या. कोणकोणत्या दक्षता घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन करताना छोट्या छोट्या कृती करून दाखवण्यात आल्या. पालकांची अनावधानानं घाईगडबडीत झालेली चूक कशी जीवावर बेतते, तसंच मुलांकडून पण अशा चुका घडत आहेत. दुचाकी अचानक सुरू करणं, वाकून पाहणं, वस्तू गिळणं, विजेच्या स्विचमध्ये पेन पेन्सिल घालणे, झोपाळा खेळताना फास लागणे, धारदार वस्तू कापणे असे प्रकार घडत आहेत. अनेकदा सोशल मीडियावर याचे व्हिडिओ येतात. या सर्व घटना दुर्घटना याबाबत मुलांना माहिती देण्यात आली. दुर्घटना घडून गेल्यावर पालक हळहळ व्यक्त करतात, मात्र याबाबत प्रबोधन करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव देत सुरक्षितता कशी ठेवली पाहिजे याबाबत उपक्रम राबवले गेले. नमस्कार, मी विनोद मोहिते, इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटरचा संस्थापक सचिव. व्हॅलेंटाईन डे आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनेक जण अनेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. आपल्या मुलांवर आपलं मुळी प्रेम असतंच, पण आपलं दुर्लक्ष झालं तर मुलांच्या जीवावर बेतत अशी अनेक उदाहरणं आपण पाहतोय. मागील आठवड्यातच अशी एक दुर्घटना मिरज येथे घडली. पालकांचं दुर्लक्ष झालं आणि मुलगी गॅलरीतून पडून मृत्युमुखी पडली. आपल्या मुलांकडं अजाणतेपणे झालेलं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतणार असेल तर खूप वाईट. आपण आपल्या मुलांवर जर प्रेम करत असू तर साध्या सोप्या गोष्टीतून, वेगळ्या ऍक्टिव्हिटीतून मुलांना सुरक्षिततेची जाणीव करून देऊ शकतो. आज आम्ही मुक्तांगणमध्ये या मुलांना सुरक्षित राहण्याबाबत अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून उदाहरणं देत त्यांना त्याची जाणीव करून दिली. हेच व्हिडिओज आम्ही पालकांनाही शेअर करणार आहोत. यातून पालकांना समजेल की साध्या सोप्या भाषेमध्ये आपण मुलांना सुरक्षिततेची जाणीव कशी निर्माण करून देऊ शकतो. आपलं अजाणतेपणे, अनावधानानं आणि चुकून एखादी चूक घडली तर ते मुलांवर जीवावर बेतण्यापेक्षा त्याच्याबद्दल जर मुलांना सजग केलं तर खूप छान. मुक्तांगण हे खेळगं यासाठी गेली 12 वर्ष काम करते. सहज शिक्षण देत असताना मुलांना आज आम्ही सायकलवरून जात असताना पाय कसा अडकणार नाही, चेनमध्ये बोट घातलं तर कशा अनावधानानं चूक घडू शकते, यासह खुर्चीवर बसल्यानंतर आणि उभारल्यानंतर तोल जाऊन पडू शकतो, यासह अनेक वेगळ्या गोष्टी. बऱ्याचदा मुलं नाकात, कानात, तोंडात अनेक छोटे छोटे बिया असतील, आयरे असतील, काही घालतात आणि अनावधानानं चुका घडते आणि ते पालकांना निस्तरावी लागते. तर याबाबत आम्ही मार्गदर्शन केलं आणि या उपक्रमातून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आम्ही पालकांना सांगू इच्छितो, मुलांवर प्रेम करा, पण त्याकडं दुर्लक्ष करू नका की जे मुलांच्या जीवावर बेतेल.